नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघत अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे एनसीबीनं केलेल्या मोठ्या कारवाईची. एनसीबीनं मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला बेड्या ठोकल्यात. एनसीबीची ही एक मोठी कारवाई आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागे दोरे एनसीबीच्या हाती लागले होते आणि त्यानंतर एनसीबीनं इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर इक्बालला एनसीबीनं अटक केली. लवकरच त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असून चौकशीसाठी कस्टडीची मागणी एनसीबी अधिकाऱ्यांनी केली जाणार असल्याची माहिती कळतीये. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची एकूण 9,371 कोटी रुपयांची संपत्ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि केंद्र सरकारला हस्तांतरित केली आहे. ईडीनं पीएमएलए अंतर्गत तिघांचीही आतापर्यंत 18,170 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्यापैकी 9,371 कोटींच्या संपत्तीचा ताबा नुकसान झालेल्या बँका आणि केंद्र सरकारला हस्तांतरित केलाय. ईडीनं याबाबत एक पत्रकही जारी करत याची माहिती दिली आहे. हाफिज सईदच्या घराजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळते. लाहोरमधील घराजवळ हा स्फोट झालाय. तर या स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झाले असून जोहर टाउन मधील या स्फोटात 10 जण जखमी झाल्याचं कळत आहे. बातमी अकोल्यातून. अकोल्यात घरकुलाच्या बांधकामासाठी तिसऱ्या हप्त्याचा चेक काढण्यासाठी 2,500 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खडकी टाकळीचा उपसरपंच दिलीप दौलत सदाशिवसह तिघांना अकोल्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा झाली आहे. नाशिकमधल्या पवननगरमध्ये मनपाच्या जागेत भोंदू बाबाचा जादूटोणा सुरू असल्याचं समोर आलंय. या ठिकाणी 2,000च्या खोट्या नोटा, 2 कोंबड्या, अंडी आणि इतर साहित्यही आढळून आलंय. पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून नागरिकांना इथे आणलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर पोलीस या संदर्भात पुढचा तपास करत आहेत. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय करता यावी यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला 100 सदनिका हस्तांतरित करण्याचा निर्णय म्हाडाच्या वतीनं घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्णयाला स्थगिती दिली आणि त्यानंतर शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांचा ड्रीम प्रोजेक्ट स्थगित झाला. तर शरद पवार रुग्णालयातून घरी आल्यावर चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 100 सदनिका देण्याच्या निर्णयाला अशा पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. तर महाविकास आघाडीमध्ये दररोज नव्या पुरबरी बाहेर पडत असल्याचं बघायला मिळतं. यावेळी वाद समोर आलाय तो सेना राष्ट्रवादीमधला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कॅन्सरग्रस्त नागरिकांच्या नातेवाईकांना मुंबईत राहण्याची सोय व्हावी म्हणून परेल भागात म्हाडाची 100 घरं दिली. पण या निर्णयाला आमदार अजय चौधरी आणि रहिवाशांचा विरोध पाहता स्थगिती देण्यात आली. तर नागरिक आणि आमदार यांना विचारात न घेतल्यानं नागरिक नाराज असल्याचं कळत आहे. तर टाटा मेमोरियल रुग्णालयाला 100 सदनिका हस्तांतरित करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानंतर झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता तोडगा काढलाय. कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरं मिळणार असल्याचं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि आमच्यात कोणताही दुरावा झाला नसल्याचंही सांगितलंय. स्थानिक लोक आमदारांनी घेतलेल्या आक्षेपामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचंही आव्हाडांनी म्हटलंय. पुणे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा पुन्हा एकदा या ठिकाणी उदाहरण जे आहे ते बघायला मिळतंय. आधीच रस्त्यांची डागडुजी, पावसाळी काम पाऊस येण्यापूर्वी पूर्ण होणं अपेक्षित असताना शहरातल्या अनेक रस्ते अजूनही खोदलेल्या अवस्थेतच बघायला मिळत आहेत. शहरातले मुख्य रस्ते टिळक रोड आणि लक्ष्मी रस्त्यावरती गेल्या 1.5 महिन्यापासून सुमारे 5 ते 6 फुटांचे खड्डे करून महापालिकेनं नवीन पाईप टाकलेत. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची डागडुजी योग्य रीतीनं होणं गरजेचं होतं. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदारानं केवळ सिमेंट आणून खड्ड्यांवर टाकलं आणि आपली जबाबदारीतून मुक्तता करून घेतली आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांची त्यांनी भेट घेतली. आजपर्यंत दोघांमध्ये 3 वेळा भेट झाली असून दिल्लीतली ही दुसरी भेट आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या भेटीच्या सत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली. काल रात्री उशिरा त्यांची ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. जवळपास 30 मिनिटांसाठी त्यांची ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जेडपीतील रद्द झालेल्या ओबीसी जागांवरील निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. सर्व जागा आता खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. 5 जेडपी 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 19 जुलैला मतदान जे आहे ते होणार आहे तर 20 जुलै रोजी मतमोजणी होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज खान्देश दौऱ्यावर आहेत. फैजपूर इथे नाना पटोलेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि यावेळी आदिवासी मुद्द्यावर नाना पटोले अतुल लोंढे प्रणिती शिंदे यांनी ठेका धरला. आदिवासी नृत्य करत धनुष्यबाण हातात घेतल्याचंही बघायला मिळालं. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येनं इथे उपस्थित होते. तर जळगाव दौऱ्यावर असलेल्या नाना पटोलेंनी जळगाव भुसावळ रोडवरील डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि गोदावरी रुग्णालयात शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकारच्या 3 काळ्या कायद्यांचं दहन केलंय. दरम्यान यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात नाना पटोलेंचं स्वागत केलं. स्वतः नाना पटोलेंनीही स्वागत यात्रेत ट्रॅक्टर चालवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी कमी झाली आहे. मात्र अजूनही नदीचं पाणी पुलावरून वाहतच आहे. या पाण्यातूनच वाहनधारकांची ये जा सुरू आहे. कसबा बावडा ते वडनगे मार्गावरती ये जा करणारे वाहनधारक प्रवाह असलेल्या पाण्यातूनच सकाळपासून वाहतूक करतायत आणि या धोकादायक प्रवाहामुळे पाण्याचा प्रवाह आहे या रोडवरून या रस्त्यावरून या पुलावरून आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे पोलिसांनी आता हा मार्ग बंद करण्याची खरं तर पोलीस आता लवकरच हा मार्ग बंद करतील असं कळतंय. कारण तशी मागणी देखील नागरिकांकडून होताना दिसतीय. नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज पेट्रोल दराच्या विरोधात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहर अध्यक्ष धुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात ही सायकल रॅली काढण्यात आली असून शहरातल्या वेगवेगळ्या भागात ही सायकल रॅली फिरवण्यात आली. अमरावती यवतमाळ या दोनही जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांवरती खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतायत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांचं दुरुस्तीकरण काही होत नाहीये. दौंड कुरकुंभ दरम्यान असलेला मनमाड बेळगाव राष्ट्रीय महामार्ग नागरिकांसाठी जीवघेणा बनत चाललाय. नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. या रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासन मात्र याकडे लक्ष देण्याचं नाव घेत नाहीये. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातही खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळतंय. मालेगाव हिंगोली राष्ट्रीय महामार्ग आणि वाशिम नाका ते कालुषा बाबा दरगा रस्त्यांची ही अशी दुरवस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्त होण्यासाठी अनेकदा नागरिकांनी आंदोलनं देखील केली मात्र रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाहीये. बातमी सोलापुरातून. विडी कामगारांचा रोजीरोटीचा विचार करून शासनामार्फत उच्च न्यायालयात सकारात्मक बाजू भक्कमपणे मांडावी या मागणीसाठी सोलापुरात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांना या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र हजारोंच्या संख्येनं महिला विडी कामगार या आंदोलनात एकत्रित जमल्याचं चित्र बघायला मिळालं. बातमी बुलडाण्यातून. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या शासकीय रुग्णालयातील गॅसमधून अचानकपणे गॅस बाहेर पडत असल्यानं अनेकांची धांदल झाली. चंद्रपूर सारखी गॅस गळती होतीये की काय या भीतीनं रुग्णालयातील रुग्णही भयभीत झाले होते. अचानक सिलेंडरमधून गॅस बाहेर पडत असल्यानं भीती निर्माण झाली. मात्र कुठलीही अघटित घटना घडली नाही. अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये पालकांनी ठिय्या आंदोलन केलं. विद्यार्थ्यांची 50% फी माफ करण्याची मागणी पालक वर्गाकडून करण्यात येते. शाळा प्रशासनाने मात्र 20% सवलत देण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1.5 वर्ष शाळा बंद असल्याने 50% फी माफीच्या मागणीवर पालक ठाम आहेत. आज मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खेडमधील भरणे नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम अर्धवट असल्यानं सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. एका सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू झाल्यानं दोनही बाजूंची वाहतूक दुसऱ्या सर्व्हिस रोडला वळवण्यात आली आणि त्यामुळे इथे वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची पुरती दमछाक झाली. आजवर पोस्ट कोविडचा त्रास हा बहुतांश करून प्रौढ रुग्णांमध्ये होत असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. पण कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर विशेष करून लहान मुलांना देखील पोस्ट कोविडचा त्रास वाढू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिक करून पोस्ट कोविड मुलांमध्येच हा आजार बळावू लागल्याचं आढळून आलं आणि म्हणूनच मुलांना सलग 3 दिवस ताप येत असेल तर लगेचच डॉक्टरांना दाखवा असा सल्ला कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिलाय. घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्याबाबतचा राज्य सरकारचा आराखडा तयार असून
आठवडाभरात त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली आहे. सरकारने सादर केलेला हा आराखडा वाचल्यावरती सरकार योग्य दिशेने जात असल्याचं देखील न्यायालयाने नमूद केलंय. तसंच सरकारला घरोघरी लसीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी एक आठवड्यांची मुदतही दिली आहे. परराज्यातून मुंबईकडे पुन्हा कामगारांचा ओघ सुरू झालाय. फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर हजारो परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परतले होते. मात्र मे आणि जून या दोन महिन्यात मुंबई महानगरात आलेल्या मेल एक्सप्रेसमधून 28 लाख प्रवासी दाखल झाल्याचं कळतंय. येत्या सप्टेंबरपासून देशात लहान मुलांवर लसीच्या चाचण्या होणार असल्याची माहिती डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिली आणि त्यामुळे लसीकरण मोहिमेत भारताचं आणखीन एक महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असून तिसरी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. विशेषतः तिसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होऊ शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आणि त्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून लातूर जिल्ह्यातील निलंगा उपजिल्हा रुग्णालयात अक्का फाउंडेशन यांच्या पुढाकारानं लहान मुलांसाठी जिल्ह्यातल्या पहिल्या वातानुकूलित आयसीयूची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात मंगळवारी 50,784 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. तर 68,529 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान 1,359 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 19,122 इतक्या मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्येमध्ये घट झालेली आहे आणि आकडेवारीसह देशातील एकूण संक्रमितांचा आकडा हा 3 कोटींच्या पुढे गेलाय. देशात दररोज 75 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. तर ज्यांचं लसीकरण झालेलं नाही अशा 66.2 कोटी लोकांना लसीच्या 2 मात्रा देण्यासाठी 176 दिवस लागणार आहेत आणि त्यामध्ये 2 मात्रांमधील अंतर आणि लसीकरण न झालेल्या 22.87 कोटी लोकांसाठी लागणार 31 दिवस पाहता देशवासियांचं पूर्ण लसीकरण होण्यासाठी 207 दिवसांचा कालावधी लागणार आहे. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघत आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. लसीकरणासंदर्भातली महत्वाची बातमी. आशियाई देशांना अमेरिका जवळपास 5,50,00,000 लसी देणार आहे अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आणि यातील जवळपास 1,60,00,000 डोस हे भारत आणि बांगलादेशला दिले जाणार आहेत. बातमी क्रीडा विश्वातून. अलेसांड्रो गोमेझने केलेल्या एकमेव गोलच्या बळावरती अर्जेंटिनानं पॅराग्वेवरती 1-0 अशी मात केली आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याचा सर्वप्रथम मान मिळवलाय. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत आहे. 3 महिन्यांपूर्वी घनश्याम यांच्यावरती उपचार सुरू होते आणि तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती पण आता पुन्हा केमोथेरपी सुरू आहे. लोकप्रिय अमेरिकन टीव्ही मालिका फ्रेंड्स या मालिकेतील वेटर गंथरची भूमिका करणारा अभिनेता जेम्स मायकल टायलर यांना 4th स्टेजचा कर्करोग झालाय. अभिनेता जेम्स यांनी स्वतः एका टीव्ही शोच्या माध्यमातून माहिती दिली आहे. 59 वर्षीय जेम्स कर्करोगावरती उपचार घेत आहेत. अभिनेता प्रभासनं गेल्या वर्षभरात अनेक मोठ्या ब्रँड एंडोर्समेंट नाकारल्या आहेत. फक्त देशातच नाही तर जगभरात प्रभासची लोकप्रियता आहे आणि त्यामुळे कोणत्याही ब्रँडला प्रभासच्या नावाचा मोठा फायदा होऊ शकतो. गेल्या वर्षभरात प्रभासने तब्बल 150 कोटी ब्रँडच्या जाहिरातींसाठी नकार दिलाय. द फॅमिली मॅन 2 या वेबसिरीजच्या यशात आणखीन एक भर पडली आहे. द फॅमिली मॅन 2 ही वेबसिरीज IMDb रेटिंगमध्ये जगातली 4थी सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीज ठरली आहे. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत आणि जाता जाता आणखीन एक महत्वाची आठवण. मास्क लावा, सुरक्षित रहा आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.